नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या सेवावनी या युट्यूब चॅनल मध्ये। तर आम्ही सर्वजण वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अँड रिसर्च सोसायटी या संस्थेला काम करतोय। आज आम्ही आंबादेवी विशाळगड या जंगल रोडवरील पर्यटकांमार्फत होणारा कचरा गोळा करण्याचे नियोजन केले आहे। तर या नियोजनासाठी आम्हाला आंबा या वन विभागातील सर्व स्टाफचे मोलाचे सहकार्य लाभले आहे। तर मित्रांनो, बघितलं आता तुम्ही इथं कचरा गोळा करत होतो आणि कचऱ्याच्या खाली तो साप होता। हा कवड्या जातीचा बिन विषारी साप आहे, ज्याला इंग्लिश मध्ये स्नेक असं म्हटलं जातं। तर या जंगलामध्ये अशा अनेक प्रकारचे विषारी बिन विषारी सर्प आहेत आणि आपण या ठिकाणी आता जो कचरा सफाईचं काम करतोय हे करत असताना पण बघू शकता किती प्रकार, म्हणजे केवढी मोठी रिस्क आहे। तर हे करत असताना आम्ही काळजी घेऊनच काम करतोय। Thank you.
तर मित्रांनो बघितलं आता तुम्ही इथं कचरा गोळा करत होतो आणि कचऱ्याच्या खाली हा कवड्या जातीचा बिन विषारी साप आहे, ज्याला इंग्लिश मध्ये स्नेक असं म्हटलं जातं. तर या जंगलामध्ये अशा अनेक प्रकारचे विषारी बिन विषारी सर्प आहेत आणि आपण या ठिकाणी आता जो कचरा सफाईचं काम करतोय हे करत असताना पण बघू शकता किती प्रकार म्हणजे केवढी मोठी रिस्क आहे. तर हे करत असताना आम्ही काळजी घेऊनच काम करतोय. तर इकडे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला एक विनंती आहे, त्यांनी इकडे येताना न होणारा जो कचरा आहे तो आपल्यामुळे होतोय याची कुठेतरी आपण दक्षता घेतली पाहिजे आणि कुठेतरी आपण पर्यावरण संवर्धनासाठी काम केलं पाहिजे. तर तुम्ही बघू शकताय तिकडं आपण पूर्ण एक ट्रॅक्टर भरून इकडचा कचरा गोळा केलेला आहे. यामध्ये दारूच्या बाटल्या असतील, प्लॅस्टिकचा कचरा असेल, प्लस इथं येऊन जे जेवण केले त्याच्या पत्रावर देखील तिथंच टाकलेले आहेत. तर असं काही न करता त्यांनी आपला कचरा जर स्वतः आपण केलेला कचरा जर गोळा केला आणि स्वतः जाऊन त्याची जर विल्हेवाट लावली तर खूप बरं होईल. तर आता आपण सकाळपासून अंबाजी विशाळगड या रस्त्यावरील एक ट्रॉलीवर कचरा साफ केलेला आहे. या कार्यासाठी आपल्याला वन विभाग कोल्हापूर तसेच वन परिक्षेत्र मलकापूर येथील सर्व स्टाफ व रेंज फॉरेस्ट ऑफिसर अमित भोसले सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले व त्यासाठी वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अँड रिसर्च सोसायटी ची पूर्ण टीम त्यांचे मनापासून आभार मानते. आज दिवसभरात निसर्गात झालेला कचरा काढण्याचे कार्य अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पडले आहे. त्यासाठी वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अँड रिसर्च सोसायटीचे संस्थापक तसेच वन्यजीव अभ्यासक आदरणीय अमित सयेत सर यांचे आम्हाला नेहमीच मोलाचे मार्गदर्शन मिळत राहते. तसेच या उपक्रमाला त्यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले आहे. तर आमच्या सर्वांकडून सर्वांना एक मोलाची विनंती, निसर्गामध्ये कचरा करू नका, निसर्गाचा समतोल राखा, आपण निसर्गाला सांभाळूया, निसर्ग आपल्याला सांभाळेल. आमचे काम आवडल्यास तसेच आमचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.